2020 हे वर्ष आपल्या सगळ्यांसाठी झलाकीचं गेलं. अनेक नवे बदल आपण स्वीकारले सुद्धा. मात्र 2021 मध्ये असे 10 नियम आहेत ते आपल्याला स्वीकारावे लागणार आहेत. ते नियम कोणते आहेत? तर त्या नियमांमध्ये व्हॉट्सअप चॅटबाबतचे, विमाबाबतचे, गाड्या महागणार हे सुद्धा महत्त्वाचे नियम आपल्याला स्वीकारावेच लागणार आहेत. 2021 या सगळ्या बदलांमुळे आपल्या खिशाला कात्री बसणार आहे, एवढं मात्र नक्की. नमस्कार, मी शिवानी पांढरे, तुम्ही पाहत आहात डिजिटल प्रभात. एक जानेवारीपासून गाड्या मागणार आहे, त्यामुळे आता गाडी खरेदी करताना जास्त पैसे खर्च करावे लागणार आहे. एक जानेवारी 2021 पासून गाड्यांवर फास्टॅग असणं आवश्यक आहे. फास्टॅग शिवाय राष्ट्रीय महामार्गावरून जाणाऱ्या व्यक्तींना दुप्पट टोल भरावा लागणार आहे. नव्या वर्षापासून सर्व लाईन फास्टॅग होणार आहे. आपल्या फास्टॅग खात्यात किमान 150 रुपये ठेवणं आवश्यक असेल. गुंतवणूकदारांचे हित लक्षात घेता मार्केट रेग्युलेटर सेबीने धोका कमी करण्यासाठी म्युच्युअल फंडच्या नियमात काही बदल केले आहेत. सेबीने मल्टी कॅप म्युच्युअल फंडासाठी मालमत्ता वाटपाचे नियम बदलले आहेत. नवीन नियमानुसार आता 75% निधी इक्विटीमध्ये गुंतवावा लागेल, जो सध्या किमान 65% आहे. सेबीच्या नव्या नियमानुसार मल्टी कॅप फंडाची रचना बदलली जाईल. मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये 25% गुंतवणूक करण्याची आवश्यकता असणार आहे. एक जानेवारीपासून ॲमेझॉन पे, गुगल पे आणि फोनपेमधून होणाऱ्या व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क भरावे लागणार आहे. वास्तविक NPI ने 1 जानेवारीपासून थर्ड पार्टी ॲप प्रदात्यांद्वारे चालवल्या जाणाऱ्या UPI पेमेंट सर्व्हिसवर अतिरिक्त शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन वर्षाच्या तुलनेत NPCI ने तृतीय वर्षांच्या ॲपवर 30% कॅप लादली आहे. देशभरातील लँडलाईनवरून मोबाईलवर फोन करण्यासाठी आता 1 जानेवारीपासून नंबरच्या आधी 0 लावणं आवश्यक असणार आहे. ट्रायने 29 मे 2020 रोजी अशा कॉलसाठी नंबर करण्यापूर्वी 0 शिफारस केली होती. एक जानेवारीपासून आपण कमी प्रीमियममध्ये जीवन विमा पॉलिसी खरेदी करण्यास सक्षम असाल. आरोग्य संजीवनी नामक प्रमाणित नियमित आरोग्य विमा योजना सादर केल्यानंतर IRDAI विमा कंपन्यांना मानक मुदतीचा जीवन विमा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याच सूचनांचे पालन करून विमा कंपन्या 1 जानेवारीपासून एक साधे जीवन विमा पॉलिसी सुरू करणार आहेत. 1 जानेवारीपासून चेक पेमेंटशी संबंधित नियम बदलतील. त्याअंतर्गत 50,000 पेक्षा जास्त रकमेच्या धनादेशासाठी पॉझिटिव्ह वेतन प्रणाली लागू होईल. पॉझिटिव्ह वेतन प्रणाली हे एक स्वयंचलित साधन आहे जे तपासणी करून फसवणूक थांबवेल. या अंतर्गत जो व्यक्ती धनादेश जारी करेल त्याने इलेक्ट्रॉनिक पद्धतीने धनादेशाची तारीख, लाभार्थ्याचे नाव, प्राप्तकर्त्याचे नाव आणि देय रक्कम याबाबत माहिती द्यावी लागेल. सरकार वीज ग्राहकांना नवीन वर्षाची भेट देऊ शकते. वीज मंत्रालय 2021 ग्राहक हक्क नियम लागू करण्याची तयारी करत आहे. यानंतर वीज वितरण कंपन्यांना ग्राहकांना निर्धारित मुदतीत सेवा पुरवाव्या लागतील. जर ते असे करण्यात अपयशी ठरले तर ग्राहक त्यांच्याकडून दंड घेऊ शकतो. व्हॉट्सअप 1 जानेवारी 2021 काही स्मार्टफोनवर काम करणं बंद करणार आहे. यात अँड्रॉइड आणि आयफोन या दोघांचाही समावेश आहे. व्हॉट्सअप जुन्या व्हर्जन सॉफ्टवेअरला सपोर्ट करणार नाही आहे. iOS 9 आणि Android 4.0.3 ऑपरेटिंग सिस्टीमवर चालणाऱ्या स्मार्टफोनवर आता व्हॉट्सअप बंद होणार आहे. तर हे सगळे नियम स्वीकारून आपल्याला 2021 हे वर्ष आनंदात घालवायचं आहे. शिवानी पांढरे, डिजिटल प्रभात, पुणे.